नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज कंटुल्याची भाजी सांगणार आहे. कंटुल्याची भाजी फक्त श्रावण महिन्यातच येते आणि श्रावण महिन्यातच पाहायला मिळते. यामध्ये आपण कंटुले चिरून घेतले आणि एक कांदा, त्यामुळे एका कढईमध्ये तेल टाकून मोहरी टाकली. मोहरी फुटल्यानंतर कांदा चांगल्या प्रकारे तळून घेतला, त्यानंतर चिरलेले कंटुले धुवून घेतले आणि कांदा चांगला तळल्यानंतर त्याच्यामध्ये चटणी आणि हळद घातली. चटणी आणि हळद घातल्यानंतर ते चिरलेले कंटुले घालून ते थोडेसे परतवले. परतवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर अति चांगल्या प्रकारे परतून त्यावर झाकण टाकून झाकू घातलं. पण पाण्याचं प्रमाण त्यामध्ये कोणत्याही प्रकारे टाकलं नाही, फक्त आणि वाफेवरच होऊ दिले. थोडासा शेंगदाण्याचा कूट पण आपण चवीसाठी घालू शकतो. आणि ही भाजी खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील जे काही लोहाचं प्रमाण आहे ते पण चांगल्या प्रकारे वाढते. म्हणून ही भाजी नक्की खा आणि करून बघा. सरासरी ही डोंगराळ भागामध्ये जास्त प्रमाणात भाजी येते. धन्यवाद.